नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त गट क पूर्व परीक्षेचा आज पेपर झाला आणि तो निश्चितच तुमचा चांगला गेले असेल ही अपेक्षा। ओके विद्यार्थी मित्रांनो, पेपरची टफनेस बघता काही एक प्रश्न म्हणजे काही पोर्शन वगळता बऱ्यापैकी हा सोपा पेपर होता असं तुम्हाला जाणवलं असेल। ओके, कारण की फॅक्च्युअल खूप होता आणि क्लास 3 ची लेव्हल पण तीच राहते। तर चला आपण काय करणार आहे, या लेक्चर मध्ये आपल्या जो चालू घडामोडीच्या अंतर्गत जे 15 प्रश्न आयोगाने विचारले त्यावर आपण काय करणार आहे, प्रकाश टाकणार आहे आणि त्याचे आंसर बघणार आहे। बघा, प्रश्न होता तुमचा की अलीकडे संरक्षण मंत्री पद, ठीक आहे, अलीकडे संरक्षण मंत्री पद कोण्या देशाचं, म्हणजे अनिता आनंद ह्या भारतीय वंशाच्या होत्या आणि भारतीय वंशाच्या व्यक्तीची एखादी अचीवमेंट असेल तर त्यावर आयोग नित्य नियमाने प्रश्न विचारतो। अनिता, भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांनी कोणत्या देशाच्या डिफेन्स मिनिस्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली। ओके, आता बघा, लक्ष द्या की तुम्हाला माहिती आहे इथे एलिमिनेशनला फारसा वाव नव्हता, ह्या फॅक्च्युअल असा प्रश्न होता। ओके, आता बघा, ह्या अनिता आनंद यांची तुम्हाला काय दिसतं, प्रतिमा दिसतं। ओके, आता बऱ्याचदा मुलं विचारतात की सर तुम्ही इथे विकिपीडियावरचे आन्सर शोधून आम्हाला उत्तर देता, तर बघा लक्ष द्या, मी त्याचा संदर्भ देण्याचं कारण असं आहे की हे जे रेफरन्स असतात ते स्ट्रॉंग रेफरन्स असतात, त्यामुळे मी तुम्हाला इथल्या देतो। आणि आपल्या बॅचमधून जर काही क्वेश्चन्स आले असतील तर त्याच्या पीडीएफ आपण टेलिग्राम चॅनलवर टाकतो। ओके, सो ह्या बघा, अनिता आनंद ज्या आहे ह्या कॅनेडियन लॉयर आहेत। ओके, कॅनेडियन लॉयर आहेत आणि पॉलिटिशियन आहेत। ओके, आणि यांनी आता मिनिस्टर ऑफ डिफेन्स, ओके, हे असं कॅनडाचं पद स्वीकारलेलं आहे, त्याच्यामुळे काय असेल, याचं उत्तर असेल कॅनडा, अनिता आनंद कॅनडा। ओके, त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी मूळ रहिवासी लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द काय करण्यात आला, चेंज करण्यात आला। मी करंटच्या बॅचला तुम्हाला सांगितलेलं की जर संविधानात बदल करण्यात आला असेल कोणत्या देशामध्ये किंवा त्या देशाच्या संविधानामध्ये मोठ्या प्रमाणात जर घटना दुरुस्ती होत असेल किंवा इतरही प्रकार होत असतील तर तो आपल्यासाठी महत्त्वाचा असतो, कारण की आयोगाने या आधी भूतानच्या जो हे होतं संविधान त्यामध्ये झालेला चेंज, इटलीच्या संविधानामधले झालेले चेंज यावर ऑलरेडी प्रश्न विचारले होते। ओके, बघा आता काय केलं त्यांनी, स्पिरिट ऑफ युनिटी, बघा लक्ष द्या की ऑस्ट्रेलियानं काय केला, आपल्या नॅशनल अँथममध्ये चेंज केला। ओके, तिथले प्राईम मिनिस्टर आहे यांनी काय केलं, यांनी फॉर वी आर यंग अँड थ्री टू फॉर वी आर वन अँड थ्री, ओके, असा हा थोडासा चेंज केलेला आहे, यापासून हा चेंज केलेला तुम्हाला दिसतो, तर याचं उत्तर असेल ऑस्ट्रेलिया। त्यानंतर तिसरं, कॉपर महासीर हा ॲक्च्युली पर्यावरण जो सेगमेंट असतो त्याच्या अंतर्गत आलेला प्रश्न असतो चालू घडामोडींमध्ये पर्यावरण, तर कोणत्या राज्य सरकारने कॉपर महासीर नावाच्या मास्याला राज्य मासा म्हणून घोषित केले, कॉपर महासीरला, तर त्याचं उत्तर आहे बघा, सिक्कीम डिक्लेअर्स कॉपर महासीर, ओके, हा जो फिश आहे याला काय दिलं, सिक्कीमने आपला राज्य मासा म्हणून विद्यार्थी मित्रांनो काय केलेलं आहे, मान्यता दिलेली तुम्हाला दिसते। ओके, आणि मी वारंवार तुम्हाला सांगतोय की आपण स्ट्रॉंग रेफरन्स म्हणून इथे ह्या स्लाइड्स टाकत असतो, आयोग आपल्या नोट्समधून किती प्रश्न आलेले आहेत हे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळतीलच। नंतर द बॅटल ऑफ रेझांगला, ओके, रेझांगला, बघा लक्ष द्या की द बॅटल ऑफ रेझांगला हे कुलप्रीत यादव यांचं आहे, ठीक, कुलप्रीत यादव यांचं, तर यामध्ये काय सांगितलं आहे, चार्ली कंपनी त्याची तेराजी कुमाऊ बटालियन आहे त्यांचा जो अटॅक झाला होता, ठीक आहे, त्यांच्यावर जो चायनीज अटॅक झाला होता रेझांगला पासमध्ये लडाख या एरियात, तर त्या संदर्भातील हे वर्णन करणारं हे पुस्तक आहे आणि ते आहे कुलप्रीत यादव, ठीक आहे, कुलप्रीत यादव यांचं ते आहे, ठीक आहे, अशा प्रकारे। नंतर इमा मॅकियन अलीकडे काय झाल्या, तर ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या आणि त्या ऑलिम्पिक स्पर्धेत आता आपल्याला अभिप्रेत होतं की भारतावर काहीतरी प्रश्न असेल, पण त्यांनी प्रश्न काय विचारला की इमा मॅकियन ह्या ज्या स्विमर आहेत, ॲक्च्युली ह्या स्विमर आहेत, यांनी काय केलं, ऑलिम्पिकमध्ये सात पदकं जिंकणाऱ्या त्या काय आहेत, प्रथम महिला जलतरणपटू आहेत। आता कोणत्या देशाच्या आहेत, तर त्या ऑस्ट्रेलिया या देशाच्या आहेत। ओके, बघा हे बघा, ऑस्ट्रेलियाज इमा मॅकियन ह्या ज्या आहेत त्या फर्स्ट फिमेल स्विमर आहेत ज्यांना सात काय मिळाले, पदक मिळाले मेडल्स टोकियो गेम्समध्ये। ओके, आणि 27 वर्षीय आहेत त्या स्विमर आहेत, हे लक्षात ठेवा।
ठीक आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर काय असेल, ऑस्ट्रेलिया। नंतरचा प्रश्न, आता हा प्रश्न आपण यावर डिस्कस केला होता जयती घोष, ओके, की कोविड-19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानाच्या संदर्भात एक काय झालं होतं, पोस्ट कोविड जे सोशिओ इकॉनॉमिक जे आपल्यासमोर चॅलेंज आले होते जगासमोर, त्या सोशिओ इकॉनॉमिक चॅलेंजेसला आपण काय करण्याचं, त्याच्यातून आउट करण्यासाठी म्हणजे त्यातून बाहेर पडण्यासाठी एक UN काय केलं होतं, हाय लेवल कमिशन आपण त्याला काय म्हणतो, हाय लेवल एक ॲडवायझरी कमिशन होतं, ठीक आहे, बॉडी होती ती गठीत केली होती आणि त्यामध्ये जयती घोष नावाच्या एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ होत्या। हे बघा, UN अपॉइंट्स इंडियन इकॉनॉमिस्ट जयती घोष टू हाय लेवल ॲडवायझरी बोर्ड ऑन मल्टीलॅटरलिझम, ठीक, आंतरराष्ट्रीय वाद जो आहे त्याच्या संदर्भातला ही जयती घोष यांची समिती होती, ओके। त्यानंतर ठीक आहे, माय पॅड माय राईट ही एक मूवमेंट आहे, अलीकडे भारतात फार मोठ्या प्रमाणात चालवल्या गेली, तुम्हाला माहित आहे अलीकडे काय झालं होतं, आपल्या ज्या फायनान्स मिनिस्टर्स आहेत, ओके, फायनल मिनिस्टर आहेत, त्यांनी काय केलेलं आहे की हा जो माय पॅड माय राईट नावाची एक योजना चालू केली। ॲक्च्युली याचा जर तुम्ही बघितलं तर याची सुरुवात त्रिपुरामधून आहे, ॲक्च्युली सर्वच स्टेटमध्ये बऱ्यापैकी ही आता लागू झालेली आहे, पण याचा जो पायलट प्रोजेक्ट होता जी सुरुवात होती ती त्रिपुरा या राज्यापासून होती, म्हणून लक्षात ठेवा माय पॅड माय राईट हा नाबार्डचा उपक्रम आहे, ओके, आणि नॅप फाउंडेशन नावाची एक संस्था होती त्याने याला काय केलं, सपोर्ट पण केला, नॅप फाउंडेशन, ओके, या प्रकारे त्रिपुरा। नंतर विद्यार्थी मित्रांनो, AK-47 हे जे ही जी बंदूक आहे आपण ज्याला म्हणतो AK-47, ठीक आहे, त्याच्या अगेन्स्ट पहिलं बुलेट प्रूफ हेल्मेट कोणं तयार केलं आहे, तर ते केलं आहे विद्यार्थी मित्रांनो अनुप मिश्रा यांनी, अनुप मिश्रा। बघा, इंडियन आर्मी मेजर डेव्हलप्स वर्ल्ड फर्स्ट बुलेट प्रूफ हेल्मेट अगेन्स्ट AK-47, ठीक आहे, कोण, अनुप मिश्रा, मेजर अनुप मिश्रा, ठीक आहे, यांनी काय केलं आहे, यांनी या प्रकारचं बनवलं आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की भारताने सर्वात हलकं अलीकडे एक बुलेट प्रूफ जॅकेट पण बनवलं होतं ज्याचं नाव आपण भाभा बुलेट प्रूफ जॅकेट असं दिलं होतं, ठीक आहे, तर याचं उत्तर काय असेल, अनुप मिश्रा असं असेल। त्यानंतर ऑटोमोबाईल्स, ओके, या ऑटोमोबाईल सेक्टरसाठी आशियातील सर्वात लांब हायस्पीड ट्रॅक निर्माण करण्यात आला, त्याचं नाव काय, नॅक ट्रॅक्स, ओके, आशियास लॉंगेस्ट हायस्पीड ट्रॅक नॅशट्रॅक्स, आणि कुठला आहे हा, इंदोर, ठीक, आणि कोणत्या सेक्टरसाठी आहे, ऑटोमोबाईल सेक्टरसाठी, मग त्याचं उत्तर काय असेल, इंदोर असेल। इंदोर फार चर्चेत होतं अलीकडे, म्हणजे पहिलं जर आपण बघितलं क्लीन सिटी आपण बघितली होती, ठीक आहे, क्लीन सिटी असेल किंवा मग त्याला मिळालेला क्लीन वॉटर हा दर्जा मिळाला होता आणि प्लॅटिनम रेटिंगच्या संदर्भात आपण तिथे बघितलं होतं। त्यानंतर इंडो पॅसिफिक क्षेत्रातील जे आव्हानं आहेत त्यांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी कोणत्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक होते। ॲक्च्युली काय असतं, मी माझ्या ऑनलाईन बॅचमध्ये नेहमी सांगतो, जेव्हा असे प्रश्न नाही समजत असेल तर काय करायचं तुम्ही, ठीक आहे, तुम्ही काय करायचं, इथे जायचं आणि याचे जे इनिशियल आहे त्यावरून नावं फॉर्म केलेली असतात। बघा, आपले तीन देश कोणते आहे, UK आहे, इंग्लंड म्हणजे UK, अमेरिका US आहे आणि ऑस्ट्रेलिया आहे, ओके, मग बघा इथे तुम्हाला इंडपॅक दिसतं, म्हणजे इंडियाचा यात सहभाग नाही तर इंडपॅक नसेलच, ठीक आहे, इथे तुम्हाला US UA असं दिसतं त्याच्यामुळे नसेल, हे बघा ऑस्ट्रेलिया UK आणि US, मी तुम्हाला माझ्या बॅचमध्ये सांगितलेलं की काय करायचं, सिम्बेक्स नावाचा असेल तर मग तो सिंगापूर आणि इंडिया असतो, काय असं काझिंद असेल कझाकिस्तान आणि हिंद असतो, असा हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करता येतो, अशा ट्रिक्स मी तुम्हाला दिल्या होत्या आणि अशा प्रकारच्या ट्रिक्स वापरून तुम्हाला तो सोडवता आला असता, तर त्याचं नाव होतं ऑकुस, ओके, ऑस्ट्रेलिया UK आणि US ऑकुस असं त्याचं उत्तर असेल। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा फारच पंचायत राजमध्ये डिस्कस केला जाणारा प्रश्न आहे हा, ठीक आहे, आपण लोकल बॉडीजला काय करण्यासाठी आपण म्हणजे टेक्निकल बन म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की टेक्नो बस बनवण्यासाठी किंवा त्याला नवीन जगाशी जोडण्यासाठी अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट होता ज्याचं नाव होतं ILGMS, ओके, केरलाचा हा फार महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे केरला। तर बघा, इंटिग्रेटेड लोकल गव्हर्नमेंट मॅनेजमेंट सिस्टीम, ठीक आहे, इंटिग्रेटेड लोकल गव्हर्नमेंट मॅनेजमेंट सिस्टीम, आणि हा केरलाचा जो प्रोजेक्ट होता, ठीक आहे, तर तो कशासाठी होता, अपलिफ्टिंग होतं कोणासाठी, तर लोकल गव्हर्नन्ससाठी, ओके।
त्याच्यामुळे उत्तर असेल. त्यानंतर धृती बॅनर्जी 105 वर्षाच्या इतिहासात भारताची जी काय आहे संस्था आहे द झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, 105 वर्षाच्या इतिहासात कोणतीही महिलेने कधीही या संस्थेचं अध्यक्षपद भूषवलेलं नव्हतं. आणि धृती बॅनर्जी अशा व्यक्ती आहेत, ठीक आहे, त्यांनी काय केलं हे पद भूषवलं, त्यांची प्रतिमा तुम्हाला तिथं दिसते. धृती बॅनर्जी हॅज यात बिकेम द फर्स्ट वुमेन टू बी अपॉइंटेड ॲज अ डायरेक्टर ऑफ द 105 इयर ओल्ड झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. ओके, या संस्थेच्या त्या काय दिसतात तुम्हाला, तर अध्यक्षा झालेल्या दिसतात. ओके, आपण ज्याला काय म्हणतो की संचालक म्हणतो, ओके, डायरेक्टर ज्याला म्हणतो. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये, आता हा प्रश्न जो होता कोविडसाठी, कोविड रिलेटेड होता, ओके, आणि हा प्रश्न सोडवण्याचे चान्सेस म्हणजे आपण फारशा या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही अशा प्रकारचा प्रश्न होता. सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये PAS ऑक्सिजन प्लांट, ओके, आता PASचा फुल फॉर्म विचारला तर त्याचा होतो प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शन. ओके, प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शन, आणि ही एक टेक्नॉलॉजी आहे, यामध्ये काय केलं जातं तर ऑक्सिजन प्रोड्युसिंग होतं, ठीक आहे, अशा प्रकारे ऑक्सिजन प्लांट असतो. त्यानंतर कोणत्या देशाने पहिला आर्टिक मॉनिटरिंग उपग्रह RTKM प्रक्षेपित केला, ठीक आहे, RTKM प्रक्षेपित केला, तर तो त्याचं उत्तर आहे रशिया. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की रशिया अलीकडे अशा घटना करतंय जगाला मागे टाकण्याच्या, जसं काही जपाननं काय केलं होतं की उडन सॅटेलाइट सोडू अशी घोषणा केली होती, मात्र रशियाने ते करून दाखवलं, अशा प्रकारे बरेचसे मध्ये तुम्हाला दिसतं, ठीक आहे. तर हे काय आहे तर RTKM जे आहे हे रिमोट सेन्सिंग अँड एमर्जन्सी कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे, ओके, आणि कोणाचं आहे, रशियाचं, याकडे लक्ष द्या. त्यानंतर 30 जून 2021 WHO कोणत्या देशाला मलेरियामुक्त घोषित केलं आहे, ओके, तर बघा त्याचं उत्तर आहे चीन. चीनला 30 जूनला हा दर्जा दिला, आणि त्याच्या आधी अल साल्वाडोर आपण बॅचमध्ये बघितलेला आहे, ओके. फ्रॉम 30 मिलियन केसेस टू 0 असा या हेडिंगचं एक काय केलं होतं UN एक आर्टिकल लिहिलं होतं, ठीक आहे, WHO काय म्हटलं की 30 मिलियन केसेस एकीकडे निघायच्या चायनामध्ये त्या आता संख्या तुम्हाला 0 दिसते. आणि मग हे बघा इथं तारीख दिली आहे 30 जून 2021, आणि याला चायनानं काय दिलं आहे, आणि मी आधी पण सांगितलं होता हा प्रश्न जो आहे हा ऑलरेडी पण बऱ्याचदा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाममध्ये विचारलेला आहे, आणि तोच प्रश्न आयोगाने रिपीट केला, ओके. सो या 15 प्रश्नांची उत्तर हे आहे, आणि यामध्ये कोणताही प्रश्न चेंजेस होण्याचं कारण तुम्हाला दिसत नाही, ओके. सो प्रश्न नाही मराठीत समजला तो इंग्लिशमध्ये वाचायचा, ओके. फॉर एक्झाम्पल सोनाली नवांगूरचा प्रश्न मी ज्यावेळी डिस्कशन घेतलं मुलांनी म्हटलं सर हा प्रश्न कॅन्सल व्हायला पाहिजे, तर ॲक्च्युली त्यांनी असा विचारला होता इन 2021 कोणाला मिळाला, म्हणजे 21 वर्षात कोणाला प्रदान करण्यात आला पुरस्कार, तो 20चाच होता 2020, पण प्रदान कधी करण्यात आला 21 करण्यात आला, अशा आशयाचा प्रश्न विचारला होता. नाही समजलं तर मग इंग्लिशमध्ये प्रश्न वाचायचा. सो हे तुमच्या चालू घडामोडीचं विश्लेषण होतं. थँक्यू सो मच.